गावरान ब्रीड आहे, अग्रेसिव्ह राहते. इतर ब्रीड आहे ते गरीब येते, पण ही अग्रेसिव्ह ब्रीड आहे. अशी भीती नाही वाटत का एखादा चारा टाकताना येईल आणि मागून मारेल बाबा? माझा प्रमुख व्यवसाय मी जॉब करतोय, इंडस्ट्रीमध्ये मी मॅनेजर आहे. बरोबर. माझ्या मिसेसने सांगितलं फ्युचर साठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, मुलं अजून लहान आहेत. बरोबर. नोकरी संपल्यानंतर काहीतरी तस पुढचं उत्पन्न, शेळी पालन चालू केलं थोडी माहिती घेऊन. तर किती बाय कितीचं शेड आहे टोटल? हे 20x100 शेड आहे. म्हणजे तसं ठेवायला 500 तुम्ही ठेवू शकता सुरुवातीला. प्रॉफिट तर सुरुवातीला पहिल्या वर्षामध्ये काही प्रॉफिट नाही मिळालं, नाही राहिलं. त्यामध्ये मॉर्टॅलिटी भरपूर झाली पहिल्या वर्षी. जे 50 बोकड टाकले त्यांच्यात का? त्यांच्यामध्ये. किती मॉर्टॅलिटी झाली होती एक साधारण तरी 50 मध्ये? पहिल्या 50 मध्ये एक 15-20% मॉर्टॅलिटी झाली माझी पहिल्या वर्षी. 20% मॉर्टॅलिटी म्हणजे 20-30 बोकड तुमचे त्या ठिकाणी मेले असावेत. बरं, हे जे बोकड आहेत आता यांची खरेदी तुम्ही बाजारातून कशी केली? खरेदी नागावर केली बाजारातून, साधारण 3,000-3,500 या रेंज मध्ये. आता एक समजा 3,500 बोकड आपण टाकलाय फार्म मध्ये आज, तर 3.5 महिन्यानंतर जेव्हा आपण तो विकू तर त्याची सरासरी विक्री काय रेट ने होती? 8,000-10,000 कमीत कमी. मग जसा तयार पडेल तशी किंमत तुम्ही सांगतात. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज मी जयखेडवरून राहत्याला आलोय. शिर्डीच्या पुढे हा फार्म आहे मित्रांनो, कळमकर फार्मचं नाव आहे मित्रांनो. ऍक्च्युली कसं आहे, या फार्मचे खूप सारे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोकडवाला भाऊ फक्त फेमस आहे ते म्हणजे रियालिटी दाखवण्यासाठी. त्यामुळे आधीच दादांना आल्या आल्या सांगून दिले, ज्या काही ओरिजिनल माहिती आहे ती आपल्याला हवी आहे. उगाच विनाकारण काही फेक फेक करायची नाही आहे. कुणी काही दाखव, कसंही व्हिडिओ दाखव, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. त्यामुळे त्या मागच्या व्हिडिओवर खूप साऱ्या कमेंट होत्या की बंदिस्तमध्ये बोकड पालन परवडत नाही, विकतच्या तारेवर बोकड पालन परवडत नाही, पैसा उरत नाही, तुम्हाला राहतं काय? तर अशा बरेच साऱ्या कमेंट्स ऍक्च्युली त्या व्हिडिओवर होत्या मित्रांनो. माहिती नाही मला कोण युट्यूबर आहे. हे बघा, आपण कोणाची वा वा करत नाही किंवा कोण किती चुकीचं आहे, कोण किती खरं आहे, आपण त्या गोष्टी पाहत नाही. उगाच कसं आहे, काही सांगायचं आणि लोकांना फसवायचं आपल्याला जमत नाही. मुळात म्हणजे फक्त या फार्मची रियालिटी काय हे आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आलो आहेत. दादा ते आहेत, त्यांचे मिसेस आहेत आणि त्यांच्या एक आया ठेवल्या मित्रांनो. पूर्णपणे फार्म त्यांच्यावर डिपेंड आहे. दादा ते बाहेर जॉबला आहेत. तर हा ऍक्च्युली फार्म कसा चालतो, वार्षिक उत्पन्न किती, रिअल मध्ये त्यांचा खर्च किती होतोय, त्यांना पैसे किती मिळतायत, मार्केटिंग कशी आहे, प्रॉफिट कसं आहे, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सगळ्यात आधी या फार्म मध्ये जे काही काम करतात 3 पर्सन आहेत मित्रांनो, त्या 3 पर्सनची आपण सुरुवातीला ओळख करून घेणार आहोत. गावराणी शेळ्यांचा फार्म आहे. बरेच लोक काय करतात, सोजत टाकतात, शिरोई टाकतात, कोणी बोर टाकतं, म्हणजे परदेशातील ब्रीडकडे जास्त लोकांचा फोकस आहे आजकाल. पण या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावरान बोकडांचं संगोपन केलं जातं. ऍक्च्युली दादांच्या शेळ्या पण होत्या गावरांच्या, पण त्या त्यांनी मागे विकल्या आणि बोकडांवर त्यांनी फोकस पूर्णपणे वाढवलेलं आहे. तर बोकड बघा, 6-8 महिन्यापर्यंतचा माल आहे टोटल. प्युअर क्वालिटीमध्ये बोकड आहे आणि हे कंदुरीला किंवा इतर काही कार्यक्रमासाठी कोणाला बोकड लागले तर ते दादा ते चांगल्या रेटमध्ये बोकड अवेलेबल करून देतात. तर दादा, मला सुरुवातीला तुमचं नाव सांगा ना. माझं नाव पोपट कळमकर, माझी मिसेस मोनाली कळमकर आणि त्या आया, त्या ताई शारदा ताई आहेत, त्या इथे देखरेख करायला, इथे देखरेख करतात. बरं, तुमचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे? माझा प्रमुख व्यवसाय मी जॉब करतोय, इंडस्ट्रीमध्ये मी मॅनेजर आहे. बरोबर. मग जॉब करत असताना तुमच्या डोक्यात या फार्म बद्दल आयडिया कसं काय आली? माझ्या मिसेसने सांगितलं फ्युचर साठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, मुलं अजून लहान आहेत. बरोबर. नोकरी संपल्यानंतर काहीतरी तस पुढचं उत्पन्न शेळी पालन चालू केलं थोडी माहिती घेऊन. बरोबर. म्हणजे जॉब हा लॉंग टाइम राहणार नाही आपला? हा, जॉब एक वेळ अशी होणार की रिटायरमेंट येणार आहे आणि त्यानंतर कुठेतरी एक आपल्याला फायनान्शियल स्रोत म्हणून तुम्ही हा पुढच्या हेतून उभा केला. बरोबर. बरं, या फार्मला किती दिवस झाले? आता या फार्मला 1.5 वर्ष झाले चालू करून 1.5 वर्ष झाले. बरं, हा जो एवढा मोठा फार्म आहे तुमचा, बरोबर आहे, आपण दाखवतोय मित्रांनो व्हिडिओ मध्ये. सुरुवातीला जेवढं मोठं तुम्ही स्ट्रक्चर उभं केलं की याच्या आधी लहान होता हा फार्म? नाही, डायरेक्ट करतानाच मोठा केला मी. म्हणजे तुमच्याकडे फायनान्शियल अवेलेबल होता त्या पिरियडला, पैसा अवेलेबल होता?
काही पैसा होता काही लोन करून म्हणजे बांधताना स्ट्रक्चर पूर्णपणे मोठं बांधलंय करून घेतलं पूर्ण मी तर नाहीये यांच्या बरोबर काही धोका होऊ नये शेळ्यांबरोबर बरोबर म्हणून मी ते पक्क करून पक्क करून घेतलंय बा बरं हे जे काही शेड आहे आता मी व्हिडिओ मध्ये दाखवतोय तर हे किती बाय कितीचं शेड आहे टोटल हे 20x100 शेड आहे लांबीला जास्त आहे लांबीला 100 फूट आहे आणि रुंदीला 20 फूट आहे बरं किती जनावर आणायची सोय याच्यात त्याच्यामध्ये 400 शेळ्या आरामात राहू शकतात 400 शेळ्या किंवा 400 बोकड आरामात राहू शकतात म्हणजे तसं ठेवायला 500 तुम्ही ठेवू शकतात म्हणजे पुढच्या हिशोबात तुम्ही बांधून घेतलेलं आता ही जी तुमची बॅच आहे बोकडांची ही कितवी बॅच आहे या ठिकाणी ही तरी 6वी 7वी बॅच आहे 6वी बॅच आहे का मग ज्या तुमच्या सुरुवातीच्या बॅचेस होत्या 1-5 बॅचेस किंवा 4 बॅचेस धरून घ्या पहिल्या बॅच मध्ये किती बोकड होते आपले सुरुवातीला 40-50 आणले होते मी 50 बोकड आले होते शेळ्या पाठी सगळं होतं त्या 50 बोकडांमध्ये तुम्हाला किती प्रॉफिट राहिला होता सुरुवातीला प्रॉफिट तर सुरुवातीला पहिल्या वर्षामध्ये काही प्रॉफिट नाही मिळालं नाही राहिलं त्यामध्ये मॉर्टॅलिटी भरपूर झाली पहिल्या वर्षी जे 50 बोकड टाकले त्यांच्यात का त्यांच्यामध्ये किती मॉर्टॅलिटी झाली होती एक साधारण तरी 50 मध्ये पहिल्या 50 मध्ये 15-20% मॉर्टॅलिटी झाली माझी पहिल्या वर्षी 20% मॉर्टॅलिटी म्हणजे 20-30 बोकड तुमचे त्या ठिकाणी मेले असावेत मे बी नंतर माझे अनुभव आणि आता ते प्रमाण मी कमी केले बरोबर म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला अनुभव नव्हता तुम्ही ट्रेनिंग घेतलं काय आधी गोट फार्मिंग ट्रेनिंग घेतलेले कुठे ट्रेनिंग घेतलं होतं आता ट्रेनिंग गव्हर्नमेंट मध्ये घेतलेले गव्हर्नमेंट मध्ये घेतलं होतं म्हणजे मित्रांनो जी पहिली बॅच टाकली त्यांनी ऍक्च्युअली कसं आहे लोक फक्त पाहून युट्यूब पाहून गोट फार्मिंग मध्ये उतरतात प्रत्यक्षात जेव्हा माणूस अनुभव घ्यायला जातो ना तेव्हा समजतं की रिॲलिटी काय तर सुरुवातीला दादांनी जेव्हा गोट फार्मिंग सुरू केली त्या पिरियडला ते पूर्णपणे लॉसमध्ये होते असं म्हटलं तरी काही हरकत नाही बरं मग त्याच्यानंतर तुम्ही जी सेकंड बॅच टाकली ती किती बोकडांची टाकलेली होती प्रत्येक महिन्याला 10-20 असे ऍड करत गेलो आणत गेले नंतर म्हणजे टप्प्यात खरेदी करत गेले तुम्ही छोट्या पाठी घेतल्या त्या आता मोठ्या झाल्या शेळ्या पण झाल्या त्यांच्या तयार बरोबर त्यांना पिल्ल झाली मग ते शेळी ते पूर्ण विकल्या का आता शेळ्या माझ्याकडे 30-35 शेळ्या आहेत अजून आता आहेत अजून टोटल किती होत्या आधी टोटल 150 शेळ्या होत्या 150 होत्या पण कसं बोकडांची मागणी खूप असल्यामुळं आणि जागा माझी कमी असल्यामुळं तेवढं मी हे नाही करू शकत म्हणजे ऍक्च्युअली तुमचा हा फार्म ज्या भागात आहे त्या भागात बोकडांना प्रचंड प्रमाणात मागणी प्रचंड प्रमाणात मागणी आणि शेळी पालन मध्ये तेवढे बोकड अवेलेबल होत नव्हते का तुमच्याकडे मग शेळीत समजा शेळीला जर 30 पिल्ल झाले त्याच्यामध्ये 10-15 बोकड व्हायचे 20-25 असं म्हणजे पाठींचं प्रमाण जास्त व्हायचं कधी जास्त व्हायचं बरोबर बोकडांचं प्रमाण कमी राहायचं आणि गिरायकची आपण आवक पूर्ण करू शकत नव्हतो तेवढे गिरायक बरेच मागे गेलेत माझे मग मला शेवटी बाजारातून जाऊन छोटे बोकड आणून मी ते मोठे करून विकले किंवा काही डायरेक्ट मोठे आणून गिरायकांना दिले म्हणजे मग म्हणजे ऍक्च्युअली तुमच्याकडे मागणी भरपूर असल्या कारणाने आणि जी काही आवक आहे ती आवक कमी होती आपण आवक पूर्ण करू शकत नव्हतो मागणी बरोबर त्याच्यामुळे आपण शेळी पालन कमी केलं थोडक्यात आणि बोकड पालनाकडे भर दिलेला आहे बरोबर या गोष्टीला किती वर्ष झाले आता 6 महिने झाले मी फक्त बोकडवर फोकस करतो बोकडांकडे वळायला का बरोबर तर मित्रांनो या आधी शेळी पालन होतं दादांचं पण कसं आहे बऱ्याच वेळेला ना मित्रांनो पाठींचा रेशो खूप जास्त होऊन जातो काही वेळेला 70% पाठी 63% बोकड राहतात आणि त्यामध्ये कसं आहे पाठी मग माणसाचा जीव अडकतो पाठींमध्ये माणूस म्हणतो बरं आपलं शेळी पालन वाढेल बा तुमचाही तसाच येतो असेल मे बी आणि बोकड कमी याच्यात मग विकल्यामुळे पैसा उरत नाही तेवढा म्हणून तुम्ही बोकडकडे वळाले बरं हे जे बोकड आहेत आता यांची खरेदी तुम्ही बाजारातून कशी केली खरेदी नागावर केली बाजारातून साधारण 3,000-3,500 या रेंज मध्ये घेतो कोणत्या बाजारातून खरेदी केली ते इथं आमच्याजवळ लोणीचा बाजार आहे लोणीच्या बाजारातून का 3,500-3,000 नगाने खरेदी केली किती महिन्याचं पिलो असेल तेव्हा दादा साधारण 2-3 महिने 3 महिन्याच्या आसपासचं पिलो असेल बा आणि हे आता किती महिने फार्मवर ठेवायचं आपल्याला हे 4-5 महिने फार्म ठेवतो मी 5 महिने 25-30 किलो पर्यंत होतात आणि बरोबर आणि मग विक्री कशी होते ती इथं किलो वरती विकतो मी तसं नाही आता एक समजा 3,500 बोकड आपण टाकलाय फार्म मध्ये आज तर 3.5 महिन्यानंतर जेव्हा आपण तो विकू तर त्याची सरासरी विक्री काय रेट ने होते 8-10,000 पर्यंत 12,000 पर्यंत कमीत कमी मग जसा तयार पडेल तशी किंमत तुम्ही सांगतात म्हणजे अंदाजे किंमत सांगतात का किलोवर अंदाजे नाही किलोवर म्हणजे जो पण माल जाईल किलोवर नगाने मोजून द्यायचा कोणी 15 किलोचं घेऊ 20 किलोचं घेऊ 25 घेऊ 30 घेऊ किलोवरती जे काय रेट 350 रुपये किलो नाही 380 रुपये 380 रुपये किलो नाही बरोबर बरोबर म्हणजे जवळजवळ तुम्ही 400 रुपयाच्या आसपास बोकडतो
विकतात. आजचा रेट आहे समजा, आता कसं आहे हे लोक व्हिडिओ जर 4 वर्षाने बघितलं तरी परत मध्ये नाही, तसं नाही. हे बघा, पाहणारा विचारणारा आणि घेणारा एवढा मूर्ख नाही राहत. जसे मटणाचे रेट वाढले तसे रॉ मटेरियलचे रेट वाढणार आहेत, बोकडांचे रेट पण तेव्हा वाढणार आहे. आता जर समजा पुढे 4 वर्षानंतर तुम्ही बोकड घेतला 10,000 आणि आजचा व्हिडिओ पण समोरच्याने मागवा 4,000 ते तुम्हाला काय पुरवणार आहे? ऍक्च्युली मागणार आहे तेवढा मागणार नाही, सगळ्यात महत्वाचं. तर मित्रांनो हे बघा, किलोवर विक्री आहे या ठिकाणी. तुम्ही कंदुरीला किंवा बरेच लोक देवाला बोकड चढवतात, कोणाचे 900 राहतात, त्यानंतर 31 डिसेंबर वगैरे आता लोक घेतात. तर त्यासाठी दादांनी गावरांमध्ये काम केले उत्कृष्टरित्या. बरं, एवढा मोठा तुम्ही फार्म बांधलेला आहे, बरोबर आहे, गव्हाणी आहेत, सर्व सुख सुविधा आहेत या ठिकाणी. तर तुमच्या डोक्यात असं नाही आलं की आपण एखादी वेगळी ब्रीड पावावी बा, जसं काही शिरोई आहे, सोजत आहे, जमनापरी आहे? कसं माझ्याकडे आतापर्यंत जेवढे गिराईक आलेत ना, प्रत्येकाला गावरान पाहिजे. बरोबर, कार्यक्रमाला बरोबर कोणी म्हणत नाही मला सोजा बोकड द्या किंवा शिरोईचा बोकड द्या किंवा बिटलचा बोकड द्या कार्यक्रमासाठी. बरोबर, म्हणजे हा जो काही एरिया तुमच्या फार्मचा आजूबाजूचा त्याच्या हिशोबाने तुम्ही बोकड टाकलेले ते, आणि ते जर मोठे ब्रीड घेतले परदेशी ब्रीड ना, तर मला विकायचे समजा 400 रुपये किलोनी, तर ते परवडणार नाही मला विकायला, घेणाऱ्यालाही परवडणार नाही. बरोबर, म्हणजे मित्रांनो सर्वसाधारण गिराईक असत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या फार्मवर ना कटिंगच्या हिशोबात पूर्णपणे फोकस केलेला आहे दादांनी. बरोबर, कटिंग साठी आपला माल जायला पाहिजे. बरेच लोक ब्रीडिंगला करतात, ईद साठी करतात, कुर्बानीला करतात, पण या ठिकाणी कटिंगवर आणि गावरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेलं आहे. पिलं बघा, एक नंबर पिलं चारा टाकलाय मित्रांनो त्यांना या ठिकाणी, गव्हाणीमध्ये चारा खात आहेत. आणि मुळात म्हणजे कसं माहितीये का, जसा अनुभव येत जातोय दादांना तसं या ठिकाणी ते त्यांचा फार्म अपग्रेड करतायत दिवसेंदिवस. कारण की आता सकाळी ना या ठिकाणी गव्हाणी कापायला लोक आले होते, सिमेंटच्या गव्हाणी आणलेल्या होत्या दादांनी, आणि त्या गव्हाणी कापवत होत्या. आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी जोडी ही ओनर आहे फार्मची, पूर्णपणे फायनान्शियल दादांनी आणि ताईंनी केलंय. पण जे काही फार्मचं नियोजन आहे मित्रांनो, त्यांच्या मिसेस आणि ह्या ज्या काही आया आहेत या समोर, हे सर्व फार्मचं नियोजन यांच्याकडे. कारण की मी येताच विचारून घेतलं फार्म कोण सांभाळतं, इथं किती वेळ कोण राहतंय, सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. कारण की दादा ते कसं आहेत मित्रांनो, मुकळ सांगतो बाहेर जॉब करतात, त्यामुळे पूर्णपणे फार्म या दोघांच्या भरोशे. तर आपण सुद्धा त्यांना काही प्रश्न विचारणार होतो मित्रांनो. तर मित्रांनो ह्या आया आहेत फार्मवर, कारण की मी बरेच व्हिडिओ पाहिले ना, तर व्हिडिओमध्ये कसं आहे जेन्युइन माहिती मला भेटत नव्हती, माझ्या बुद्धिमत्तेला त्या गोष्टी पटत नव्हत्या, म्हणून सगळ्यात आधी आल्या विचारून घेतलं. कारण की त्या मला काम करताना दिसल्या ठिकाणी चारा टाकत होत्या, आणि सगळ्यात आधी त्यांना विचारलं की हे मॅनेजमेंट कसं काय काय जे पण काही आहे मला ओरिजिनल माहिती पाहिजे. स्पष्टपणे मोकळं बोललो, एकदा पिलं बघा, पिलांची क्वालिटी खूप चांगली वाटली मला. तर आपण त्यांची एक छोटीशी या ठिकाणी मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू. कारण की कसं आहे मित्रांनो, काम करणारा आणि लक्ष देणारा याच्यात खूप फरक राहतो. बरं, तुम्हाला या फार्मवर काम करताना किती दिवस झाले? वर्ष झालं मला. वर्षभर झालं, बरोबर आहे. म्हणजे तुमचे या ठिकाणी 24 तास लक्ष फार्मवर. सकाळची रुटीन कशी आपली? सकाळची म्हणजे 6 वाजता सोडून देते, 7 वाजता खायला टाकते, परत 11:30 दरम्यान एकदा आणि 4 वाजता. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा बोकड फार्म आहे, बरोबर आहे. तर गावरान ब्रीड आहे, अग्रेसिव्ह राहते, इतर ब्रीड येते गरीब येते, पण ही अग्रेसिव्ह ब्रीड आहे. अशी भीती नाही वाटत का एखादा चारा टाकता नाही मागून मारेल? असं अजिबात नाही, सवय पडून गेली. सवय होऊन गेली. बरोबर, म्हणजे मित्रांनो कसं आहे मला थोडा उशीर जरी झाला जरी ते आरडतात लगेच. हो का, म्हणजे त्यांना तुमची सवय होऊन गेली. सवय होऊन गेली त्यांना. म्हणजे मित्रांनो एक प्रकारे मी म्हणतो ना, मी आया का बरं म्हणतो मित्रांनो, माहितीये का या फार्म मध्ये ऍक्च्युली लहान पिलांना आई सारखं वागवणं खूप गरजेचं राहतं. आणि ऍक्च्युली मला वाटलं ते फार्म मध्ये दिसलं. बरं ठीक आहे, सकाळी तुमची रुटीन कशी असते? सकाळी 6 वाजता तुम्ही येतात का फार्मवर? येते येते 6 वाजता सोडून देते आणि 7 वाजता खायला टाकते त्यांना. म्हणजे 6 वाजता आधी गेट उघडले जातात, पिलं बाहेर येतात, मोकळे फिरतात फार्म मध्ये, तोपर्यंत तुम्ही जाडजूड मेबी करत असणार, आणि सगळं आवरल्यानंतर यांना 7 वाजता चारा टाकला जातो. बरोबर आहे. 7 वाजता चारा टाकल्यानंतर दुपारची रुटीन कशी आपली? दुपारी मग मी 3 वाजता टाकत असते. आणि किंवा एकदा 7 ला चारा टाकला, 7 ला टाकला का मग 3 वाजेपर्यंत काहीच नाही. 11 वाजता मग मुर्गा असतो, त्यांना अर्धी अर्धी टोकं टाकून बघतो. बरोबर. जर कोरडा चारा खाल्ल्यानंतर मग कुट्टी जर खाल्ली त्यांनी, तर मग 3 वाजता घास वगैरे किंवा येतो किंवा मग कोरडा चारा टाकतो परत. बरोबर, म्हणजे आधी आपण थोडासा टाकून बघतो. हो, टाकून बघतो. बोकडांनी खाल्ला तर चारा पडणार आहे पुढे, पूर्ण नाही खाल्ला तर मग वाया निघाला. नाही, वाया निघाला मग तो 3 वाजता परत त्यांना तोच खाऊ द्यायचा, मध्ये सोडायचं परत तेच खाऊ द्यायचं. मग बरोबर बरोबर. मित्रांनो कसं माहिती काय ठिकाणी चारा वेस्टेज न घालता
कसं आहे 100% विकतच्या चाऱ्यावर काम आहे. विकतचा चारा आहे आपला 100% विकतच्या चाऱ्यावर काम आहे मित्रांनो. कारण की कसं आहे शेतीमध्ये आपण बरं आता हे झालं चाऱ्याचं रुटीन. प्रत्येक फार्म वर सरकार आता आपल्याला सांगायची गरज नाही, लोकांना त्या गोष्टी माहिती आहेत, त्याबद्दल आपल्याला चर्चा करण्याची गरज नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला एक विचारायचा आहे, हे जे काही बोकड आहेत आता एक 100-150 नग तुम्ही मला बोलले काहीतरी मे बी राहतात बरोबर आहे. एक 100 जरी आपण बोकड पकडले तर एका व्यक्तीला 100 बोकड सांभाळणं सोपी गोष्ट नाही माझ्या हिशोबातून तरी. कारण की एवढ्या बोकडांमध्ये आजारी बोकड शोधणं ही खूप अवघड गोष्ट आहे. किंवा एखादा बोकड चारा खात नाहीये कारण की एवढ्या आता मी विचलित होऊन जातो की अरे हा इथं होता कुठे गेला इथं होता कुठे गेला असं होऊन जातं बऱ्याच ठिकाणी. तर मग यांच्यामध्ये एखादा बोकड जर समजा आजारी आहे किंवा चारा खात नाही तर तुम्ही आयडेंटिफाय कसं करतात? मी चारा टाकल्यानंतर कमीत कमी त्यांना इथं अर्धा एक तास इथंच असते, कोण खाते कोण नाही बघतं. आणि जर एखादं समजा शांत असलं मग त्याला लगेच ताप वगैरे चेक करायचं, मग तो का खात नाही, मग ताप चेक केला ताप वगैरे असले इंजेक्शन वगैरे देऊन टाकते लगेच. तुम्ही स्वतः देता? हो मी देते स्वतः. देतात इंजेक्शन? हो देता येते. आणि मग जर संध्याकाळपर्यंत नाही कव्हर झालं तर मग डॉक्टरला बोलून घेतो. पण मग त्यांना जर चारा नाही खाताना जर नाही दिसले किंवा जुलाब करते लगेच एखादं मागून भरलेलं असतं लगेच त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, जुलाबाच्या गोळ्या किंवा ताप लगेच इंजेक्शन द्यायचं गोळ्या द्यायचं. आणि मग दुपारपर्यंत नाही चारा खाल्ला डॉक्टरला बोलून घेतो किंवा त्याला पाणी वगैरे पाजून किंवा साईडला घेऊन साईडला थोडं खाऊ घालून कव्हर मध्ये आणता येतं लगेच. म्हणजे कसं आहे मित्रांनो लक्षात घ्या तत्पर या ठिकाणी जे काही काम आहे काम केलं जातं. कसं आहे स्वतःने जेवढी हिंमत लावायची तेवढी लावायची, जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करायचं. नाही होते कव्हर जास्त शांतपणा न करता सरळ डॉक्टरांना बोलवलं जातं, बोकड दाखवला जातो. कारण की कसं आहे त्या ठिकाणी वेळ आणि आपल्याला जनावर महत्वाचं आहे, आपला अनुभव किती आहे किंवा आपण किती वर्षापासून काम करतोय या गोष्टी व्यवसायात महत्वाच्या नाही. जर एखादा बोकड कव्हर नाही होते तर लगेच त्याचं निदान करणं हे आपलं गरजेचं आहे. आता एक तुमचा अनुभव काय वाटतं हे जेवढे काही बोकड आहे त्या ठिकाणी बऱ्याच बोकडांमध्ये असं होतं काही टायमाला की बघा एखादा बोकड खूप चांगला ग्रोथ करतोय एखादा बोकड वाढत नाही, मग तुमचं असं रुटीन कसं राहतं, पुढचं प्लॅनिंग कसं राहतं की बरं ठीक आहे अरे याला तर खाऊ देत नाही आता, तर मग अशा वेळेला तुम्ही कसं नियोजन कसं काय करते? त्यांना जर खाऊ नाही दिलं तर मग त्यांना उसकून देते, मग दुसऱ्या गव्हाने अजून वाढवा करते, मग गव्हाने अजून वाढवा करते, मग त्याच्या जेणेकरून ज्यांना खायला भेटत नाही ते बाजून जाते खायला. बरोबर, म्हणजे जे लहान बोकड आहे त्यांना लगेच गव्हाने तुम्ही पुढे हो लगेच त्यांना पुढे करून देते, मग ते लगेच जाते दुसरीकडे खायला. तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे गव्हाणी वाढवून देतात, गव्हाणी कमी पडत राहिल्या तर बरेच जे काही जनावर आहेत ना बारक्या जनावरांना उसकवून देतात मोठे जनावर, मग ते आयन ते कसे करतात फक्त या ठिकाणी गव्हाणी वाढवायच्या आणि त्या बोकडांना पूर्णपणे सेपरेट करून द्यायचं. आता या ठिकाणी बघा पूर्णपणे जनावर चारा खात आहे, या ठिकाणी टोटल जनावर मला चारा खाताना दिसतंय, एक पण मला बोकड हा आजारी वाटत नाही. बरं अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, वजन वाढीसाठी तुमचे कसे प्रयत्न राहतात? म्हणजे जसं काही खुराक वगैरे झालं किंवा मग बऱ्याच वेळेला कसं आता माल विक्रीला होतो, आता आम्ही स्वतः कसं करतो माहितीये का 3 महिनेच आपल्याला व्याज ठेवायचे तर महिनाभर बोकड रिलॅक्स राहतात, पुढचे 2 महिने आम्ही वजन वाढीकडे खूप लक्ष देतो त्यावेळेला आमचे खुराक वगैरे सगळे स्ट्रॉंग राहतात. मग तुमचं पण असं काहीतरी नियोजन आहे का? कारण की गावराने आता बरेच लोक काय म्हणतात गैरसमज आहे, अरे गावरानले कुठे एवढं पानं पडस, लोकांचा असं सवय गावराने गावरान पद्धतीमध्ये वाढू द्या. तर एक तुमचा हेतू किंवा तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आमचे तसे प्रयत्न तर चालू आहे बरं का वाढवण्यासाठी, तर आम्ही आता त्याच्यात चेंज केले हरभऱ्याचा भरडा तो चेंज केला आम्ही आता 2 आठवड्यापासून त्यांना वजन वाढवण्यासाठी. सुरुवातीला काय मका चालू होता का? सुरुवातीला बरस होतं बरं का, पण त्यांचं कसं गव्हाचं असलं का मग ते गव्हाचं एवढं आवडीने खात नाही, मक्काचं पण आम्ही त्याचे एकदम पूर्ण भरडा असायचं म्हणजे त्याचे दाणे नसायचे म्हणजे मग ते पण आवडीने खात नाही ते. आम्ही कित्येक वेळेस गहू पण टाकून बघितले पण आम्हाला त्याच्यामध्ये काही लगेच असं हे नाही आलं. म्हणजे जर समजा वजन वाढीमध्ये तुम्ही जे खुराक देतायत तुम्हाला जर ग्रोथ नाही वाटली पिलांमध्ये तर तुम्ही तो लगेच खुराक चेंज करतात आणि नवीन काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो हे बघा जो बोकड त्यांना ग्रोथ वाटत नाहीये की हा भाऊ आपण 1/2 किलो मे बी खुराक खाऊ घालतोय आणि त्या हिशोबात आपल्याला वजन वाढ भेटत नाही, तर लगेच ते खुराकामध्ये चेंज करतात, चाऱ्याच्या टायमिंग मध्ये चेंज करतात आणि जे काही शेड्यूल आहे शेड्यूल पूर्णपणे बदलून घेतात. तर दादा आता तुम्ही तर काही राहत नाही बरं, तुमचे जे काही लेबर आहे मी तो विचारले त्यांना प्रश्न काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल? एक प्रामाणिकपणे काम करतात काम करतात. दर रविवारी सकाळी आम्ही ते मोजतो बरोबर काटेवरती आणि त्यांची नोंद ठेवतो किती वजन वाढत त्यांचं दर हप्त्याला. दर हप्त्याला म्हणजे मे बी समजा या आठवड्यामध्ये आपण हा चारा घातला तर एवढं वजन वाढतं. इलेक्ट्रिक काट आहे का आपल्याकडे? हा इलेक्ट्रिक काट आहे.
आणि हे जे बोकड आहेत त्यांचं कंपार्टमेंट करून घेत असणार. प्रत्येक बोकडाचं टॅली होतं. चार बकरा आम्ही ते निवडून ठेवले आहेत. हा कॉमनच ते 1 10 किलो 1 12 किलो 1 15 किलो 1 20 किलो असं. आणि त्यांना मार्किंग करून ठेवतात. हा ते म्हणजे ओळखतात. बरोबर. म्हणजे फक्त सगळ्यांचं वजन घेण्यापेक्षा एक सरासरी हिशोब काढायचा की हा बोकर किती चालतोय. समजा एखादा बोकर जर 300 ग्रॅम 1/2 किलो चालत असेल तर मे बी बाकीचे 400-300 ग्रॅम चालत असतील असा तुम्ही हिशोब लावून घेतात. शितवून भाताची परीक्षा म्हणतात तसं ते आम्ही चार बोकर निवडून काढलेत. त्यांचं आठवड्याला वजन घेतोय. त्याच्याप्रमाणे चाऱ्यामध्ये चेंज करत चालू आहे. वजन वाढीचं आमचं एक टार्गेट आहे. बरं, अचीव करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे जे काय आपलं गावरान बोकड पालन आहे. बरोबर आहे. जसं आपण सोजत करतो, शिरोई करतो किंवा ईद साठी माल करतो, त्याच्यासाठी मार्केट आपल्याला फक्त ईदची वाट पाहावी लागते. दरवर्षी ईद कधी येते आणि ईदला अवेलेबिलिटी आहे बोकडांची विकायला किंवा ब्रिडिंगचं केलं तर ब्रिडिंग सेटअप कसं आहे, गाभण शेळ्या वगैरे तसे आपण ब्रिडिंगला देतो. पण यांना तुम्हाला 24 तास मार्केट अवेलेबल आहे गावरांचं. वर्षभर मार्केट आहे. मग तुमची विक्री कशी होते, कशा रीतीने विक्री होते? आता समजा एखादा कस्टमर आहे, मला माल खरेदी करायचा आहे तुमच्याकडून, तर मग मी कशा प्रकारे तुम्हाला कॉन्टॅक्ट केला गेला पाहिजे? माझा फोन नंबर आहे. फोन नंबर जाहिरात पण असते शेतकरी ग्रुपला. बरोबर. फोन नंबर माझा 99 70 19 70 10. त्या नंबर वर कॉन्टॅक्ट केला की मी इथं फॉर्म वर बोलवतो आणि त्यांना जे बोकड पसंत पडेल, समजा 100-125 बोकड अवेलेबल माझ्या. बरोबर. त्यातलं कुठलाही पसंत पडेल, कुठल्याही वजनाचा तो आम्ही त्यांना किलो. म्हणजे आता समजा एक उदाहरण सांगतो, मला हा बोकड आवडला. बोकड लहान राहतात, बोकड मोठे राहतात. लहान बोकडांची कमी किंमत, मोठ्या बोकडांची जास्त किंमत. म्हणजे जसा माल आहे तशी तुम्ही किंमत डिक्लेअर करता. साधारण एक रेंज किती राहते तरी आपल्याकडे, कमीत कमी हायस्ट? साधारण 12-15 किलो ते 30-35 किलो पर्यंत एवढी राहते का आपल्याकडे रेंज? बरोबर. तर मित्रांनो, या रेंज मध्ये तुम्हाला या ठिकाणी बोकड अवेलेबल राहतील. जर कुणाला कंदुरीसाठी माल हवा असेल किंवा बरेच लोक बघा नवस वगैरे करतात किंवा काही लोकांचं कसं आहे मान्यता राहते किंवा मागणी राहते काहीतरी देवाला, बरं मला मुलगा होते मी तुला बोकड चढवेल, असं बऱ्याच मागण्या राहतात. वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या राहतात मित्रांनो. आता ते मी एवढं डीप मध्ये जात नाही. तर बऱ्याच वेळेला गावाकडे कसं आहे, आपल्याकडे पाहिजे तसं बोकड भेटत नाही किंवा अवेलेबल राहत नाही लोकांना. जर तुम्ही कमलकर फार्मला कॉन्टॅक्ट केला, त्या दादांना विचारला, हा फार्म मुळात राहत्याला आहे, आणि तुम्ही जर डायरेक्टली राहत्याला आले फार्मवर, तर जो बोकड तुम्हाला आवडेल तो बोकड दादांचे योग्य किमतीमध्ये करून देतात. आता बरं दादा, एक प्रश्न विचारायचा आहे मला सगळ्यात महत्वाचं. समजून घ्या, एक मला हा बोकड खरेदी करायचा तुमच्याकडून, हा छोटासा बोकड, आणि तुम्ही मे बी किंमत सांगितली 5-6 हजार रुपये त्याची. बरोबर आहे. एक उदाहरण धरू आपण, तुम्ही किंमत बोकडाच्या हिशोबात डिपेंड करेल, कमी पण राहील जास्त पण राहील. पण समजा माझी कॅपॅसिटी नाही तेवढी घेण्याची, तर मग रेटमध्ये तुम्ही 19-20 करून द्यात का थोडंफार कमी जास्त? नाही, रेटमध्ये नाही कमी होत. रेटमध्ये नाही कमी होत. म्हणजे आम्ही ऑलरेडी रेट कमीच लावले. आमच्या रेटमध्ये मार्केटमध्ये पण भेटत नाही. मार्केटमध्ये भेटत नाही म्हणजे किलोच्या हिशोबात जो बसेल 380 रुपये 380 रुपये. तर मित्रांनो कसं आहे, हा बोकड जर तुम्हाला पसंत पडला, एक उदाहरण, तर याचा काटा होईल 380 रुपयाच्या हिशोबात त्याचा वजन होईल. एक उदाहरण सांगतो, जर समजा 10 किलोचा बोकड असेल तर 3.5 मे बी 4.5 हजाराला बोकड बसेल, 3-800 ला. आणि समजा मी जर मागितला 3.5 हजाराला, 200-300 रुपये कन्सिडर करून घेतात का मग त्या फिरायला? नाही होत. जी हा येते किंमत ऍक्च्युअली, कारण कसं वजनाला त्याला खर्च होतो या ठिकाणी. कारण कसं मी तुम्हाला कमी केले, परत दुसऱ्या वेळेस दुसरं कोणतरी आलं तर म्हणणार मला नाही कमी असं. बरोबर. मग ते आपले गोत्यात जायचे काम होऊन जातात बऱ्याच वेळेला. तर मित्रांनो कसं आहे माहितीये का, ऍक्च्युअली दादांनी रेट लावतानाच कमी लावलेले आहेत. ओरिजिनल मार्केटमध्ये जो भाव आहे 450 रुपये किलोने गावरान मिळतो मित्रांनो. तुम्ही कुठेही तपास करा, कुठेही पाहिजे जा, 460 470 480, कमीत कमी 450 माझ्या फार्मवर तोच रेट आहे. पण दादांनी कसं आहे मुळातच कमी भाव लावला आहे, त्यामुळे या ठिकाणी बार्गनिंग शक्य नाही. पण कसं आहे, माल एक नंबर माल आहे, सुदृढ माल आहे. बोकड खच्चे किती असतात आपल्याकडे? खच्चे नाही, खच्चे आपण करतच नाही का? अंडू बोकड म्हणजे जसा आणला तसा बोकड वाढणार आहे आणि तो विकायला येणार आहे. बरं, मला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना परत एकदा. माझं नाव पोपट कळमकर. मोबाईल नंबर 99 70 19 70 10. मुक्काम पोस्ट राहता, जिल्हा अहिल्यानगर. अहिल्याजवळ शिर्डीपासून 5 किलोमीटर अंतर. शिर्डीपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे अहिल्यानगर. आहे काय? हा, जिल्हा महात्मा फुले नगर आहे ना. महात्मा फुले नगर मध्ये कळमकर गोट फार्म. कळमकर गोट फार्म म्हणजे आता मी आलो तर मंदिरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर मला पडलं. शिर्डीच्या मंदिरापासून 5 किलोमीटर. बरोबर, साई संस्थापासून. तर मित्रांनो, शिर्डीच्या जवळ हा फार्म आहे. तसं मी त्यांचं जे काही बॅनर आहे, बॅनर या व्हिडिओ मध्ये टाकून देईल. माल खूप चांगला आणलेला आहे दादांनी. प्युअर गावरांमध्ये काम आहे या ठिकाणी. हा कसा आहे मित्रांनो, एक फक्त जेन्युइन माहिती आपल्याला घ्यायची होती, इंट्रो घ्यायचा होता.
यांचे आपल्या चॅनलवर सरळ 4 ते 5 व्हिडिओ येणार आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका, कारण कसं क्वालिटी खूप चांगली मेंटेन केली दादांनी. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.